आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोनही आघाड्यांनी कंबर कसली आहे. भाजपने महायुतीच्या माध्यमातून 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं तर विविध सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी 38 अधिक जागा जिंकू शकते असा अंदाज बांधला जातोय. मात्र कोणत्या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार हे निकालानंतरच ठरणार आहे. मात्र 2019 मध्ये काही मतदारसंघात काही उमेदवारांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवलं होतं तर काही जण अगदी काठावर निवडून आले होते. कोणते होते हे उमेदवार आणि ते कोणत्या पक्षाचे होते पाहूयात सविस्तर. सुरुवातीला पाहूयात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे टॉप 5 खासदार. यातील पहिले खासदार आहेत उत्तर मुंबईतून भाजपचे गोपाळ शेट्टी, ज्यांनी 4,65,247 मतांनी विजय मिळवला होता. सलग दुसऱ्यांदा त्यांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेण्याची ही किमया साधली होती. गोपाळ शेट्टी यांना 7,06,678 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना केवळ 2,41,431 एवढीच मतं मिळाली होती. त्यानंतरचे दुसरे खासदार आहेत ते म्हणजे शिवसेनेचे राजन विचारे. विचारे यांना 7,40,969 तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना 3,28,824 मतं मिळाली होती. विचारे यांनी परांजपेंचा तब्बल 4,12,145 मतांनी पराभव केला होता. त्यानंतरचे सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे खासदार आहेत ते म्हणजे जळगावचे भाजपचे उन्मेष पाटील. त्यांनी 7,13,874 मतं मिळवली होती तर विरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना अवघ्या 3,02,257 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. पाटील यांनी 4,11,617 मतांनी जळगावचे मैदान मारले होते. यात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या यादीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचाही समावेश आहे. शिंदे यांनी कल्याणमधून तब्बल 3,44,343 मतांनी विजय संपादन करत 5,59,723 मतं मिळवली होती तर विरोधातील राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना 2,15,380 मतं मिळाली होती. तर रावेरमध्येही भाजपने एक हाती विजय मिळवला होता. रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांना 6,55,386 मतं होती तर विरोधातील काँग्रेसचे डॉक्टर उल्हास पाटील यांना 3,19,504 मतं होती. रक्षा खडसे यांनी तब्बल 3,55,882 मतांनी त्यांचा पराभव केला होता. आता हेच उल्हास पाटील काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आले असून त्यांच्याच मुलीला रावेरमधून उमेदवारी मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यानंतर आता पाहूयात असे कोणते टॉप 5 खासदार आहेत जे काठावर निवडून आले होते. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIM युतीचे उमेदवार असलेले इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा केवळ 4,492 मतांच्या फरकाने पराभव केला होता. जलील यांना 3,89,042 तर खैरेंना 3,84,550 मतं मिळाली होती तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी 2,83,798 मतं मिळवल्याने खैरेंचा विजय अवघड झाला होता. तर तिकडे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी 4,86,968 मतं घेऊन विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेचे खासदार राहिलेल्या अनंत गीते यांचा 31,438 मतांनी पराभव केला होता. गीते यांना 4,55,530 मतं मिळाली होती. तर अमरावतीमध्ये अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. तिथे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ होते. राणा यांना 5,10,947 मतं होती तर अडसूळांना 4,73,996 मतं पडली. राणा यांनी अडसूळ यांचा केवळ 36,951 मतांनी पराभव केला होता. तर नांदेडबद्दल सांगायचं झालं तर शिवसेनेतून आयात केलेले भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. चिखलीकरांना 4,86,806 तर अशोक चव्हाणांना 4,46,658 मतं होती त्यामुळे चिखलीकरांनी 40,138 मतांनी विजय मिळवला होता. तशीच परिस्थिती तिकडे परभणीमध्ये होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काटेकी टक्कर झाली होती. शिवसेनेच्या संजय जाधवांनी 5,38,941 मतं घेऊन विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजे विटेकर यांचा 42,199 मतांनी पराभव केला होता. विटेकर यांना केवळ 4,96,742 मतं पडली होती. त्यामुळे 2019 ही स्थिती पाहता 2024 मध्ये राजकीय समीकरणं प्रचंड बदलली आहेत. 2019 भाजप शिवसेना युती होती. आता शिवसेना फुटून दोन गट तयार झालेत. त्यातील शिंदे भाजप सोबत तर ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहेत. तशीच परिस्थिती राष्ट्रवादीचीही आहे. अजित पवार गट भाजप सोबत महायुतीत तर शरद पवारांचा गट काँग्रेस आणि ठाकरे गटासोबत महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळे या युती आणि आघाडीच्या जागा वाटपापासून ते विजय किंवा पराजय होण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये अनेक धक्कादायक राजकीय घडामोडी पाहायला मिळणार एवढं नक्की. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच
नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.